आज आपण फोटो रेजिस्टर्सचा एक प्रयोग करू। या प्रयोगासाठी आपल्याला एक लाईट डिपेंडंट रेजिस्टर म्हणजे फोटो रेजिस्टर पाहिजे। आर्डुनोच्या स्टार्टर किटमधून आपण हा फोटो रेजिस्टर बाजूला काढू आणि याच्यासोबत आपण जे इतर साहित्य वापरणार आहोत ते असे, आपल्याला कुठल्याही रंगाची एक LED ची गरज भासेल आणि त्याच्यासोबत 10 किलो ओहम्सचा एक आणि 330 ओहम्सचा एक असे दोन रेजिस्टर्स आणि त्याच्यासोबत लहान आकाराच्या 3 आणि मोठ्या आकाराच्या 2 अशा 5 वायरी आपण वापरू। हे सारे कॉम्पोनंट्स आपण एका ब्रेडबोर्डवर असेंबल करू। त्याच्यासोबत आपण आर्डिनोचा बोर्ड पण वापरू। लाईट डिपेंडंट रेजिस्टरवर ज्यावेळी प्रकाश पडतो त्यावेळी त्याच्यातले रेजिस्टन्स कमी होते। प्रकाशाची तीव्रता जेवढी जास्त असेल तेवढ्या प्रमाणात याचे रेजिस्टन्स कमी होते। यापूर्वी आपण पोटेन्शिओमीटरचा एक प्रयोग केला होता, ते तुम्ही जर पाहिले असेल तर त्यामध्ये तुम्हाला आठवत असेल की पोटेन्शिओमीटरचा वापर करून आपण पोटेन्शिओमीटरचा नॉब फिरवल्यानंतर त्याच्यातले रेजिस्टन्स आपण कमी किंवा जास्त करू शकतो आणि त्याचा वापर करून आपण एका LED मध्ये प्रकाशाची तीव्रता कमी किंवा जास्त करण्याचा प्रयोग केला होता। तर तसाच प्रयोग हा आज आपण करणार आहोत। या ठिकाणी आपण दोन रेजिस्टर्स वापरू। एक रेजिस्टर म्हणजे तो लाईट डिपेंडंट रेजिस्टर किंवा फोटो रेजिस्टर असेल आणि दुसरा आपण 10 किलो ओहम्सचा एक रेजिस्टर वापरू। पहिल्यांदा फोटो रेजिस्टर ब्रेडबोर्डवर बसवून घ्या आणि त्याच्या कुठल्याही एका पायाला 10 किलो ओहम्सचा एक रेजिस्टर जोडा। रेजिस्टरचे दुसरे टोक ब्रेडबोर्डच्या लाल रंगाच्या रेषेच्या बाजूच्या पिनांमध्ये त्याला फिक्स करा, म्हणजे ब्रेडबोर्डच्या पॉझिटिव्हच्या पिनांमध्ये त्याला फिक्स करा आणि त्याचबरोबर हे दोन्ही रेजिस्टर्स ज्या पिनांमध्ये जोडलेले आहेत त्याच पिनामध्ये एक वायर पण जोडून घ्या। या वायरचे दुसरे टोक आपण आर्डिनोच्या ॲनालॉग पिन्समधील A0 या पिनला कनेक्ट करू। आता फोटो रेजिस्टरच्या दुसऱ्या पायाला एक वायर जोडून घ्या। या वायरचे दुसरे टोक ब्रेडबोर्डच्या निगेटिव्ह सप्लायला म्हणजे निळ्या रंगाच्या रेषेच्या बाजूच्या पिनांमध्ये जोडून घ्या। त्याच्यानंतर एक LED ब्रेडबोर्डला कनेक्ट करा। LED चा लहान पाय निगेटिव्हचा असतो तर लांब पाय हा पॉझिटिव्हचा असतो। LED च्या लहान पायाला 330 ओहम्सचा एक रेजिस्टर जोडून घ्या। रेजिस्टरचे दुसरे टोक ब्रेडबोर्डच्या निगेटिव्हच्या पिनांना द्या। LED च्या दुसऱ्या टोकाला म्हणजे LED च्या पॉझिटिव्हला एक वायर जोडा। ही वायर आपण आर्डिनोच्या डिजिटल पिनांपैकी पिन क्रमांक 9 देऊ। आता याच्यानंतर आर्डिनोच्या पॉवरच्या पिनांपैकी 5 व्होल्ट्स आणि ग्राउंड या दोन्ही पिनांमध्ये प्रत्येकी एक एक वायर जोडून घ्या आणि या दोन्ही वायरी ब्रेडबोर्डवर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हच्या पिनांना द्या। तर अशा रीतीने आपले हे सर्किट पूर्ण होईल। याच्यानंतर आर्डिनोच्या बोर्डला USB केबलने तुमच्या कॉम्प्युटरशी कनेक्ट करा। या प्रयोगासाठी आपण photoregister.ino नावाचा प्रोग्राम वापरणार आहोत। हा प्रोग्राम तुम्ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करू शकता। हा प्रोग्राम डाउनलोड करून त्याला आर्डिनोच्या प्रोग्राममध्ये ओपन करा आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा त्याला व्हेरीफाय करण्यासाठी स्क्रीनच्या वरच्या बाजूला दिसत असलेल्या आयकॉनमधील पहिले बटन दाबा। स्क्रीनच्या खालील बाजूस असलेल्या हिरव्या पट्टीवर तुम्हाला डन कंपायलिंग असा मेसेज दिसेल आणि त्यानंतर वरच्या बाजूस असलेल्या आयकॉन्सपैकी दुसऱ्या आयकॉनवर क्लिक करा। हा अपलोडचा आयकॉन आहे, याच्यावर क्लिक केल्यानंतर हा प्रोग्राम आर्डिनोच्या बोर्डवरील मायक्रो कंट्रोलरमध्ये अपलोड होईल। अपलोड पूर्ण झाल्यानंतर डन अपलोडिंग असा मेसेज तुम्हाला स्क्रीनवर खालच्या बाजूस दिसून येईल। अपलोड पूर्ण झाल्यानंतर तुमच्या सर्किटवरील LED पेटलेली तुम्हाला दिसेल। तुम्ही प्रयोग करीत असलेल्या ठिकाणी प्रकाश जास्त असेल तर एखाद्या वेळी ही LED पेटलेली दिसणार नाही। तर यावेळी फोटो रेजिस्टरच्या वरच्या बाजूस तुमचे बोट टेकवा, म्हणजे फोटो रेजिस्टरला मिळणारा प्रकाश हा मिळणार नाही। असे केल्यानंतर
ताबडतोब तुम्हाला LED पेटलेली दिसेल आणि फोटो रेजिस्टरवरील बोट उचलल्यानंतर जेव्हा फोटो रेजिस्टरवर प्रकाश पडेल त्यावेळी ही LED आपोआप बंद झालेली तुम्हाला दिसेल. तर या प्रयोगामध्ये आपण फोटो रेजिस्टरला ॲनॉलॉग पिन A0 जोडलेले आहे. फोटो रेजिस्टरवर प्रकाश पडल्यानंतर ज्यावेळी त्यातील रेजिस्टन्स कमी होते त्यावेळी सर्किटमधून वाहणाऱ्या विजेच्या प्रवाहामध्ये देखील बदल होतो. हा बदल A0 या पिनमधून मायक्रोकंट्रोलरकडून नोंदवला जातो. तर हे आपले ॲनॉलॉग इनपुट आहे. LED पॉझिटिव्हला आपण आर्डिनोच्या डिजिटल पिनांपैकी पिन क्रमांक 9 कनेक्शन दिलेले आहे. हे आपले डिजिटल आउटपुट आहे. हे आउटपुट 0 ते 255 या रेंजमध्ये असते. आपले इनपुट आहे 0 ते 1023. तर याचा प्रोग्राम कसा लिहिला गेला आहे ते आपण पाहू. याच्यामध्ये 3 इंटीजर व्हेरिएबल्स सगळ्यात पहिल्या लाईनमध्ये डिक्लेअर केलेले आहेत. या व्हेरिएबल्सची नावे आहेत लाईट, हाय आणि लो. हायला 0 आणि लोला 1023 अशा डिफॉल्ट व्हॅल्यूज आपण दिलेले आहेत. त्याच्यानंतर आर्डिनोच्या प्रत्येक प्रोग्राममध्ये जे 2 फंक्शन्स आपण वापरतो ते आहेत सेटअप आणि लूप. सेटअपमध्ये आपण पिन मोड हा फंक्शन वापरलेला आहे. याच्यामध्ये आपण 9, आउटपुट असे लिहिलेले आहे. याचा अर्थ आपण डिजिटल पिन नंबर 9 आउटपुट म्हणून सेट केले. त्याच्यानंतर जो लूपचा फंक्शन आहे याच्यामध्ये आपण जे इंटीजर व्हेरिएबल डिक्लेअर केलेले आहे लाईट नावाचे, त्या व्हेरिएबलमध्ये आपण पिन नंबर 0 येणारी जी रीडिंग आहे ती स्टोअर करतो आहे. ॲनॉलॉग रीड 0 हा आर्डिनोचा बिल्ट इन फंक्शन आहे. आणि त्याच्यानंतर ॲनॉलॉग राईट 9, ॲनॉलॉग राईटसुद्धा आर्डिनोचा बिल्ट इन फंक्शन आहे. तर हे आउटपुट आपण 9 पिनला पाठवतो आहे. आणि त्याच्यानंतर त्या दोन्हीच्यामध्ये आपण ब्राईटनेस नावाचा एक फंक्शन लिहिलेला आहे. आर्डिनोच्या 9 पिनला तुम्ही काळजीपूर्वक पाहिले तर त्याच्या नावासमोर तुम्हाला टिल्डचे सिंबल दिसेल. तर हे जे सिंबल आहे त्याला PWM सिंबल म्हणतात. PWM म्हणजे पल्स विड्थ मॉड्युलेशन. आता आपण ब्राईटनेस या फंक्शनचा कोड पाहू. याच्यामध्ये आपण मॅप नावाचा एक बिल्ट इन फंक्शन वापरलेला आहे. तर मॅपमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा लाईट असे लिहिलेले आहे. लाईट हे आपण डिक्लेअर केलेले इंटीजर व्हेरिएबल आहे. तर ज्या व्हॅल्यूज आपल्याला मॅप करायच्या आहेत त्याची लो आणि हाय व्हॅल्यू, त्याच्यानंतर ज्या रेंजमध्ये आपल्याला मॅप करायची त्या 2 व्हॅल्यूज, आणि त्याच्यानंतर दुसरा जो फंक्शन आहे कन्स्ट्रेन. या फंक्शनमध्ये जी आउटपुटची व्हॅल्यू आहे ती कन्स्ट्रेन केलेली आहे, म्हणजे त्या रेंजच्या बाहेर ती जाता कामा नये म्हणून. तर कन्स्ट्रेनचे जे आउटपुट आहे ते देखील लाईट या व्हेरिएबलमध्येच आपण पाठवतो. आणि कन्स्ट्रेनची रेंज आहे 0 ते 255. तर असा हा प्रोग्राम आहे. तर सार्वजनिक ठिकाणी असणारे दिवे अंधार पडताच आपोआप पेटावे आणि दिवसा ते आपोआप बंद व्हावे अशासाठी या फोटो रेजिस्टर्सचा वापर केला जाऊ शकतो. तर आजचा हा प्रयोग असा होता. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये आणखीन एका प्रयोगाची माहिती घेऊ.